नमस्कार, माझं नाव पवार शरद नवनाथ। आज आपण इयत्ता तिसरीच्या मुलांना शिकवत असताना खेळू करू शिकू या पुस्तकांतर्गत अभिरुचीपूर्वक उपक्रम हा पाठ पाहणार आहोत। पालकांनो, आपल्याला माहितच आहे आपल्या घरातील मुले हे नेहमी काही ना काही धडपड करत असतात। वस्तू घरातील उचलणे, त्या इकडच्या तिकडे ठेवणे, काही वस्तू नवीन बनवणे, अशा प्रकारचे उद्योग त्यांचे नेहमीच चालू असतात। अशाच पद्धतीनं या त्यांच्या उद्योगाला आपण जर योग्य वळण लावलं तर त्यांचे नेहमी कौशल्य विकसित होत राहील। हे कौशल्य विकसित करताना आपण मुलांच्या हातात कधी चिखल देतो, कधी माती देतो, कधी कागद देतो, यातून त्या विविध वस्तू बनवत असतात। आता नवीन आधुनिक पद्धतीमध्ये मुलं क्लेपासूनही वेगवेगळ्या वस्तू बनवत आहेत। अशाच पद्धतीच्या वस्तू बनवताना मुलांना नेहमी आपण मदत करत असतो। आपण विमान बनवायला शिकवतो, मुलांना जहाज बनवायला शिकवतो, पाऊस आल्यानंतर पावसाळ्यात त्या जहाजासोबत मुलं खेळतात आणि त्यांना खूप आनंद होतो। आणि वस्तू स्वतः तयार केलेल्या असल्यामुळे त्यांना याच्यातून एक नवनिर्मितीचा आनंद मिळतो। अशाच पद्धतीनं आज आपण या पाठामध्ये सुद्धा कागदापासून एक बचत पेटी बनवणार आहोत। तसेच या कोरोनाच्या काळामध्ये वापरण्यासाठी जो मास्क आहे अशा पद्धतीचा एक मास्क बनवणार आहोत आणि सर्वांना आवडतं असं रंगबिरंगी फुलपाखरूसुद्धा कागदापासून आज आपण बनवणार आहोत।